औरंगाबादचे शिवसेना खासदार आणि उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला काही दिवसच उरले असताना काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना थेट पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस हरली आहे, मात्र शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभूत करण्यासाठी आपण हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देत आहोत असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे. आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार आहेत आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे ते जावई आहेत. काँग्रेसने सुभाष झांबड यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे, मात्र झांबड यांना उमेदवारी देताना आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप करत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. इतकंच नाही तर सत्तार यांनी झांबड यांच्या विरोधात उमेदवारी अर्जही दाखल केला होता, मात्र त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. आपण काँग्रेसचं काम करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणाऱ्या कुणालाही मी मदत करू शकतो असंही अब्दुल सत्तार म्हटले होते. आमदार अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती, त्यामुळे आता अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, पण त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून ही चर्चा फेटाळली आहे. कानाकोपऱ्यामध्ये लोकांपर्यंत जाऊन त्यांचा विचार विनिमय केल्यानंतर आपल्या या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या सहित अनेक आमचे जे संजू भाऊ जगताप आहेत या सर्व नेत्यांशी चर्चा केली. मी औपचारिक फक्त दोन नाव सांगितलं. आमच्या सर्वांच्या चर्चा झाल्यानंतर चर्चा अंती असं ठरवण्यात आलं का एक शिकलेला तरुण शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्याची जाणीव ठेवणारा, आतापर्यंत अनेक लोक विमानाने दिल्लीला गेले, पहिल्यांदा कोणीतरी औरंगाबाद मधून ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला जाणारा आणि तो आहे हर्षवर्धन जाधव यांना आम्ही सर्वांनी आता पाठिंबा जाहीर केलेला आहे. सर्व मतदारांना आम्हाला मानणारे, आम्हाला सोबत घेऊन जाणारे, आमच्या सोबत राहणारे, गेल्या 36 वर्षापासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष काम केले, परंतु काँग्रेसने केलेला अन्याय आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आमच्या लोकांनी जनतेसमोर जाऊन पुढची स्ट्रॅटेजी, पुढची निवडणुकीचं नियोजन कसं करायचं हे सर्व ठरवून हर्षवर्धन जाधव हे एकमेव असे अनेक वर्षानंतर मला वाटतं मोरेश्वर सावे एकदा अपक्ष खासदार म्हणून कोणाच्या पक्षाच्या भरोश्यावर निवडून गेले होते. आता आम्ही सर्व पक्षीय लोकांनी, सर्व जातीच्या लोकांनी, सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन एक निर्णय घेतला. यावेळेस परत एकदा अपक्ष म्हणून आपल्या या जिल्ह्यामध्ये ज्याला हिंदी येते, मराठी येते, इंग्लिश येते आणि जो एक अभ्यासू व्यक्ती आहे, जो पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि शिकलेला आहे आणि सर्व धर्म समभावाला, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणार आहे, त्याला आम्ही आमचा पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि आता उद्यापासून सर्व स्ट्रॅटेजी या मतदारसंघामध्ये आम्हाला मानणारे, आम्हाला जाणणारे, आमच्या सोबत अनेक वर्ष ज्या लोकांनी काम केलं, सर्व मित्र परिवाराला, सर्व दोस्तांना, सर्व विश्वासातल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील का आपण सर्वांनी आपापल्या पर्यायीने खारीचा वाटा का होत नाही तो हर्षवर्धन जाधव यांच्या पाड्यामध्ये टाकावं आणि जेणेकरून एक इतिहास, एक नवीन क्रांती आपल्या या औरंगाबाद लोकसभामध्ये घडवावी हीच आमची सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. आणि निश्चित मला विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही हर्षवर्धन जाधव साहेबांची सहज जिंकू, जिंकण्याचा संकल्प केलेला आहे, मनामध्ये खूनगाठ बांधलेली आहे आणि याचे परिणाम निश्चित विजयामध्ये 23 तारखेला मतदान होईल आणि ज्या वेळेस मताच्या पेट्या उघडतील त्यावेळेस या जिल्ह्यामध्ये संदेश जाईल का काँग्रेस पक्षांनी ज्याला नाकारलं त्याला सर्व काँग्रेसच्या लोकांनी निवडून देण्याचा संकल्प केला आणि निश्चित ते विजयी होणार.